सुषमा अंधारे यांनी टीका केली होती, पुनीत बाधन यांच्यावरती टीका केली जाते. मी काय म्हटलं, आज उगाच कुणाची नावं घेऊन मला माझी तोंड माझं विटाळावायचं नाही आहे. गणपती बाप्पाने सगळ्यांना सद्बुद्धी देऊ दे. नाही, दरवर्षी मी या ठिकाणी येते आणि एक नवीन ऊर्जा घेऊन, वर्षभराची नवीन ऊर्जा गणरायाकडनं मी घेऊन जात असते. मला माझ्या भावाचा पुनीतचा अगदी सार्थ अभिमान आहे की त्याने मी गेली कित्येक वर्ष येते आहे, सगळ्या याचा कायापलट केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. एवढंच नाही, ज्या पद्धतीने मानाच्या गणपतींना येते तसे छोट्या मोठ्या मंडळांनाही भेटी देते आणि सगळ्या मंडळाचे कार्यकर्ते आवर्जून सांगतात की ताई, प्रश्न पडला होता की गणेशोत्सव पुढे करावा किंवा नाही करावा, पण मदतीचा हात पुनीत बालनच्या माध्यमातून आम्हाला मिळाला आणि पुन्हा एकदा जोरात पुण्याच्या गल्लीबोळामध्ये आपण पाहतो आहे की गणेशोत्सव मोठ्या अगदी उत्साहाने साजरा होतो आहे. गणरायाकडे माझ्या या भावासाठीही मी मागितले की त्याच्या मागची इडापिडा सगळी जाऊ दे, गणरायाने अधिकचं बळ पुनीतला द्यावं की जेणेकरून तो आणखीन चांगली सेवा गणेश बाप्पाची करू शकेल. काही सुषमा अंधारे यांनी टीका केली होती, पुनीत बाधन यांच्यावरती टीका केली जाते. मी काय म्हटलं, आज उगाच कुणाची नावं घेऊन मला माझी तोंड माझं विटाळावायचं नाही आहे. गणपती बाप्पाने सगळ्यांना सद्बुद्धी देऊ दे, एवढंच मी सांगेन. तो जितकं करतो आहे कणभर तर कुणी करावं आणि मग बोलावं. जो करतो आहे त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं असतं की तो आणखीन जोराने काम करेल. पाय खेचणं किंवा वाटेल तसं बोलणं, आता हे पाहतोय तुम्ही, पण मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की मला माझं तोंड वाईट करायचं नाही आहे, विटाळावायचं अजिबात नाही आहे. मी बाप्पाच्या दरबारात आहे आणि जो बाप्पाची चांगली सेवा करतो आहे त्यांना विचारा ज्यांच्यासाठी काम करतो आहे, ते तुम्हाला सांगतील की पुनीत काय करतो आहे. त्यामुळे मला वाटतं फार बोलायला नको आहे. परमेश्वराने सगळ्यांना सुखी ठेवावं, समाधानी ठेवावं. महायुतीच्या आमचे एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांना बाप्पाने बळ द्यावं की अधिकाधिक आणखीन जनतेसाठी ते काम करू शकतील. गणपती बाप्पा.